गुन्हेगारी क्षेत्रात पंढरपूर पॅटर्न हा राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र पंढरपूर पोलिसांनी या पॅटर्नचं समूळ उच्चाटन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 2 दिवसात शहरात कमरेला पिस्तूल लावून फिरणारे 2 जण पोलिसांनी जेरबंद केलेत. पंढरपूर शहर पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली आहे. शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम यांना मिळालेल्या माहितीनुसार 15 जानेवारी रोजी गोपाळपूर रोडवरील रिद्धी सिद्धी मंदिराजवळ 1 जण कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा लावला असता अजय बाळकृष्ण खाडे हा तिथे आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 जिवंत काडतूस आणि पिस्तूल सापडले. तर 16 जानेवारी रोजी कॉलेज रोडवरील हॉटेल कृष्णाजवळ 1 तरुण कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम यांनाच मिळाली. या इसमाची झडती घेतली असता गणेश रमेश शिंदे राहणार संतपेठ हा पिस्तूल सह आढळून आला. शिंदे आणि खाडे यांच्यावर भारतीय दंडविधान 3725 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं शहरात खळबळ माजली आहे. त्याला संध्याकाळी पंढरपूर शहरातील गोपाळपूर रोड या ठिकाणी असलेले रिद्धी सिद्धी मंदिर या ठिकाणी अजय खाडे नावाचा एक व्यक्ती आहे. तो त्याच्या कमरेला पिस्तूल लावून फिरत आहे. याबाबतची गोपनीय माहिती ही अरुण पवार यांना प्राप्त झालेली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची IPI मगदूम व त्यांच्या टीमला याबाबत कारवाईचे आदेश दिलेले होते. सदर व्यक्तीला त्या ठिकाणी जाऊन आपण ताब्यात घेतलं व त्याकडे चौकशी केली तर त्याच्या कमरेला त्या ठिकाणी गावठी बनावटीचे पिस्तल त्या ठिकाणी आपल्याला मिळून आलेलं आहे. दिनांक 16 तारखेला याच प्रकारची अजून एक माहिती प्राप्त झालेली होती. त्यामध्ये कॉलेज रोडवरील श्रीकृष्ण हॉटेल त्याच्यासमोर एक व्यक्ती ज्याचं नाव गणेश शिंदे आहे तर तो देखील त्याच्या कमरेला पिस्तूल लावून फिरत आहे याबाबतची माहिती प्राप्त होती. त्या व्यक्तीचे देखील त्या ठिकाणी आपण झडती घेतली तर त्याच्या कमरेला 1 पिस्तूल आणि 2 काडतूस त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. यामध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3725 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या आरोपितांनी ज्या व्यक्तींकडून हे पिस्तूल घेतलेलं आहे तो कुठल्या कामानिमित्त पिस्तूल घेतलेले आहे त्याबाबत देखील पोलीस कस्टडीमध्ये चौकशी चालू आहे आणि निश्चित देखील इतर जे आरोपी आहेत ज्यांच्याकडून यांनी पिस्तूल घेतलेले आहेत त्यांना देखील भविष्यात अटक होणार आहे. यातील जे 2 आरोपी आपण पकडलेले आहेत त्यांच्याकडे पिस्तूल मिळून आलेले आहे. त्यांचा फर्स्ट ऑफेन्स होता. दोन्हीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसून आलेली नाही. दोन्ही ह्या वेगवेगळ्या कारवाया आहेत. दोन्ही कारवायांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहेत. परंतु दोन्ही दिवसाआड आपल्याला दोन्ही माहिती प्राप्त झाल्या आणि निश्चितपणे आपण या दोन पिस्तूल या ठिकाणी जप्त केलेले आहेत.